जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी सायन्स विभागातर्फे शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक संजय भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात एकूण 40 प्रकल्प मांडण्यात आलं होतं. या प्रदर्शनामध्ये माहिती आणि संप्रेषण तंत्र ज्ञानातील प्रगती, इको फ्रेंडली साहित्य, आरोग्य आणि स्वच्छता, वाहतूक आणि नव उपक्रम, पर्यावरण विषयक चिंता, आमच्यासाठी गणित, बाजार रचना, क्रिप्टो चलन, भांडवली बाजार, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या विविध विषयांवर विज्ञान प्रदर्शन सादर करण्यात आलं. यावेळी CKT विद्यालयाचे प्राध्यापक प्रवीण पवार आणि प्राध्यापक सागर व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे परीक्षण केले. यावेळी उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य प्रशांत मोरे, कला आणि वाणिज्य विभागाचे पर्यवेक्षक अजित सोनवणे, विज्ञान विभागाच्या पर्यवेक्षिका स्वाती पाटील, मराठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे, इंग्रजी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, प्राथमिक मराठी विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, इंग्रजी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नीलिमा शिंदे यांच्यासह विज्ञान विभागाचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.